आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. खिद्रापूरची विकास सेवा संस्था सगळ्यात भारी, गरिबांना मिळतोय आधार. खिद्रापूर येथील विकास सेवा संस्थेतून सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानाचं काम चालतं. अनेक वेळा शिरोळ तालुक्यात रेशनवरचं धान्य आम्हाला मिळालंच नाही, धान्य काळ्या बाजारात घुसलं, अशा बातम्या आपण नेहमीच पाहिल्यात. आज आपण चांगली बातमी पाहतोय, व्यवहारातील चांगुलपणाची. खिद्रापूर येथील स्वस्त धान्य दुकानातील मापाडी राजू लांडगे हा शासनानं ठरवून दिलेल्या धान्याचा कोटा वेळेत उचलतो आणि ग्राहकांना तत्परतेने मापात पाप न करता देतो. लांडगे आणि संस्थेचं काम लोकांना योग्य वाटतं. महानकारी न्यूज साठी खिद्रापूरहून मोहन जमादार. नमस्कार. राजेंद्र राप्पा लांडगे, खिद्रापूर. कोणते स्वस्त दुकान आहे हे? धान्य दुकानाचं नाव काय? खिद्रापूर विकास सेवा संस्थेसाठी खिद्रापूर हे स्वस्त धान्य दुकान आहे. मग या ठिकाणी तुम्ही सेल्समन म्हणून काम करताय. आज तुमच्या या संस्थेसाठी किती कार्डधारक आहेत? आपलं 400 अंत्योदयचे 57 कार्ड आहेत. बर. आणि 310 आपले PHS म्हणून केसरीचे आहेत. PHS दारिद्र्यरेषेखालची? दारिद्र्यरेषेखाली तेच अंत्योदयमध्ये. अंत्योदयमध्ये येतात. कशा पद्धतीचं वाटप तुम्ही या तुमच्या संस्थेमध्ये करताय? संस्थेमध्ये आता 2 रुपये किलो गहू, 3 रुपये किलो तांदूळ, अंत्योदयासाठी 35 किलोचं हे आहे एक कार्डाला.